का त्यांना हे माहित होतं की माणसाला माणसासारखं जगायला मिळालं पाहिजे. माणसाला त्याची माणूस म्हणून काही प्रतिष्ठा आहे आणि ती त्याला मिळाली पाहिजे. माणूस असून तो पशुसारखं कसं काय जगेल? तो त्या व्यवस्थेमध्ये बळी कसं काय होईल? हर काम्या सांग काम्या कसं काय होईल? त्याला स्वतःचं व्यक्तिमत्व आहे, स्वतःचा विचार आहे, स्वतःचा दृष्टिकोन आहे, त्याची स्वतःची जगण्याची शैली आहे. कारण तो माणूस आहे आणि त्याला आत्मसन्मान मिळाला पाहिजे. पण बाबासाहेबांनी बौद्ध धम्म जो दिला ती जीवनशैली आहे. तो गौतम बुद्धाचा क्रांतिकारी विचार आहे. तुम्ही बघा ना, तुम्हाला असं दिसेल की किमान किमान 25 ते 30% नाही, 50% देखील म्हणायचं झाडच माझं होत नाही, पण 25 ते 30% लोक हे बाबासाहेबांच्या बौद्ध धम्माच्या दीक्षेमुळे पूर्णपणे बदलले. पूर्णपणे हिंदू मानसिकतेतून ते बाहेर आले आणि त्यांची परिवर्तनाची मानसिकता आहे. आणि ते ज्या पद्धतीने पुढे जात आहेत, सगळ्या जातीच्या बेड्या त्यांच्या मनावरच्या गळून पडलेल्या आहेत आणि त्यांची आता तयारी पुढे आपल्या पद्धतीने जीवन जगायचं. म्हणजे काय, आपल्या मुलांना आंतरजाती लग्न करायचे का? करू दे. तुम्हाला तुमच्या काय नोकऱ्या करायच्या? करू दे. तुम्हाला परदेशात जायचंय? तुम्ही जाऊ शकता, तुम्ही स्वतंत्र आहात. हा एक दृष्टिकोन समोर चाललेला आहे. ते जे सगळी जोखडं आहेत ती त्यांनी काढून टाकलेली आहे, पण प्रमाण फार कमी. त्याच कारण असं की बाबासाहेबांच्या बौद्ध धम्माच्या दीक्षेने बाबासाहेबांना असं वाटत होत की ही जी परिवर्तनाची प्रक्रिया आहे ही हळूहळू गतिमान होईल. एकदा वर्गामध्ये लेक्चर देत असताना मोरे साहेब एक विद्यार्थी उठून उभी राहिली आणि ती मला असं म्हणली की सर एक प्रश्न विचारू का? म्हणजे विचार. दलित साहित्याच्या प्रेरणा मी विद्यार्थ्यांना समजून सांगत होतो आणि बाबासाहेब आंबेडकरांचा आणि ज्योतिराव फुलेंचा विचार हा किती मूलगामी आहे आणि पायाभूत स्वरूपात आहे सांगत होतो. ती मुलगी असं म्हटली की बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू धर्माचा त्याग केला आणि बौद्ध धम्म स्वीकारला, पण जर बाबासाहेबांनी बौद्ध धम्म का स्वीकारला तरी फक्त हिंदू धर्माचा त्याग करायला पाहिजे होता, कोणता धर्म स्वीकारायचा नाही हे चाललं नसतं का? मी म्हटलं बाळा तुझा प्रश्न बरोबर आहे, पण तू तुझ्या भूमिकेत आहे, तू बाबासाहेबांच्या भूमिकेत ये. आणि जेव्हा बाबासाहेबांच्या भूमिकेतून आपण पाहतो तेव्हा आपल्याला कळायला लागतं, कारण बाबासाहेबांचा अनुयायी वर्ग हा फार मोठ्या प्रमाणात निरक्षर वर्ग होता, त्याला कळत नव्हतं आणि तो बाबासाहेब आंबेडकरांवर विसंबून होता आणि त्यांना माहित होत की बाबासाहेब जे करतील ते आपल्या भल्याचं करतील. हा विसंबून राहणारा जो वर्ग आहे त्याची फार मोठी जोखीम आणि जबाबदारी बाबासाहेबांवर होती. म्हणून तर 21 वर्ष लागली ना. 1935 साली घोषणा आणि 56 साली कृती, एवढा मोठा कालावधी जो गेला ते एक जबाबदारीचं भान होतं. म्हणून मी विद्यार्थ्यांना असं सांगितलं की जेव्हा असा समूह विसंबून असतो तेव्हा त्याला योग्य आणि समर्थ पर्याय दिला पाहिजे, तो बाबासाहेब आंबेडकरांनी दिला. आणि त्या पर्यायामधून बाबासाहेबांना असं लक्षात येत होतं की इथून पुढे जी जीवनशैली आकारायला येईल ती क्रांतिकारी असेल, कारण तथागताचं तत्वज्ञान क्रांतिकारी आहे. आणि ते एकदा स्वीकारलं की आपण तुम्ही त्या जात व्यवस्थेच्या बाहेर वाटचाल करू लागाल. हे तर इतकं अपूर्व काम बाबासाहेबांनी केलं होतं, पण त्याची देखील जबाबदारी त्याच एक नीट आकलन आपल्याला करता आलं नाही. बौद्ध धम्माची चळवळ ज्या गतीने ज्या वेगाने आणि ज्या परिणामकारकतेने उभी राहायला पाहिजे होती तशी ती उभी राहू शकली नाही, ही देखील बाबासाहेब आंबेडकरांच्या अनुयायांची जबाबदारी होती. हे देखील मोठं आव्हानच होतं.
आणि ते आव्हान अजूनही संपुष्टात आलेलं नाही. हे धम्मचक्र उभी राहिली नाही. त्याच्याबरोबरच समान मुद्द्यांवर जे आपले मित्र असू शकतात त्यांच्याबद्दल मतभेदाच्या जागा वगळून आपल्याला संवाद करता आला नाही. हे जे डाव्या चळवळी असतील, विस्थापितांच्या चळवळी असतील, समाजवादी चळवळी असतील, याच्याबरोबर कसा रॅपो ठेवायचा त्याचं काही एक मॉडेल आपल्या समोर उभं राहिलं नाही. ना समोरच्या लोकांनी केलं ना आपल्या बाजूने ते झालं. त्याच्यामुळे काय झालंय की सोशल सिस्टीम मध्ये फ्रंटवर राहण्यासाठी तुम्हाला जे समान धर्मी मित्र असावे लागतात, काही प्रमाणात समान मुद्द्यावर सहमती असणारे, ते आपण नाही मिळू शकलो. बघा आजचं राजकीय वास्तव जे आहे ना ते जर समजून घेतलं तर समोरच्या माणसाने ते केलंय आणि त्याच्यामध्ये आपण कमी पडलो. आणि दुसरी गोष्ट अशी की समाजामध्ये ज्या इतर चळवळी चालतात त्याच्याशी आपलं नातं काय आहे त्याचं विश्लेषण करायची जबाबदारी आहे आपली. म्हणजे उदाहरणादाखल आपण असं घेऊया की नरेंद्र दाभोळकरांची अंधश्रद्धा निर्मूलनाची चळवळ ही एका अर्थाने आगरकरांची, बाबासाहेब आंबेडकरांची आणि गाडगे महाराजांच्या विचारांची चळवळ आहे. म्हणजे तो पर्स्पेक्टिव्ह लक्षात घ्या तुम्ही. नरेंद्र दाभोळकरांनी या पद्धतीने त्याचं इंटरप्रिटेशन केलं नाही, पण एक मुद्दा त्याचा फार महत्वाचा असायचा की माणसाचा विवेक फार महत्वाचा आहे आणि माणसाने विवेकाने विचार केला पाहिजे. आगरकरांनी काय सांगितलंय हाच विचार सांगितला, बाबासाहेबांनी हाच विचार सांगितलेला आहे, तथागताने हाच विचार सांगितला, इवन गाडगे महाराजांनी हा विचार सांगितलेला आहे, विवेकाचा विचार. ही चळवळ जी आहे ही आपल्या मित्र पक्षाची चळवळ आहे, आपलं बळ वाढवणारी चळवळ आहे आणि या चळवळीचा फायदा आपल्या परिवर्तनासाठी कसा करून घेता येईल याचं देखील विश्लेषण काही समोर आलं नाही. मी ज्या ज्या पद्धतीने या समाज वास्तवाकडे पाहतोय ते आपल्याशी शेअर करतो ते या अर्थाने की भोवतालच्या चळवळी ज्या चालू आहेत त्या भोवतालच्या चळवळीशी समान मुद्द्यावर आपलं स्वतःला कसं जोडून घेता येईल. केवळ राजकीय चळवळ करून चालणार नाही, राजकीय चळवळ महत्वाची आहेच पण त्याच्याबरोबर सामाजिक परिवर्तनासाठी ज्या चळवळी चालू असतात त्याच्याशी देखील तुम्हाला जोडून घ्यावं लागतं. आणि एक महत्वाचा मुद्दा सांगून मी माझ्या भाषणाचा समारोप करीन, पण मित्र त्या मुद्द्याबद्दल तुम्ही गैरसमज करू नये अशी माझी विनंती आहे. कारण अभ्यासक आहे, कार्यकर्ता आहे आणि या वास्तवाकडे जे पाहतो त्याच्यामुळे मी जरा थोड्या प्रमाणात अस्वस्थ. म्हणजे आपल्या प्रेरणा काय आहेत, आपली विचार प्रणाली काय आहे याच्याबद्दल स्पष्टता असलीच पाहिजे. पण बघा परवा हायकोर्टात असा निकाल आला की पंढरपूरमध्ये जेव्हा वारकरी दाखल होतात तेव्हा पंढरपूर शहराची अवस्था अतिशय दयनीय होती आणि तिथे मानवी विष्ठा तिथले सफाई कामगार हाताने डोक्यावर वाहतात ही वारकऱ्यांची जबाबदारी असं ते म्हटले. ते त्याच्याबद्दल आपण नको बोलूया. आंबेडकरी कार्यकर्त्यांवर एक जबाबदारी येऊन पडलेली आहे की त्यांनी या सगळ्या व्यवस्थेचं गोष्टींचं स्वच्छ आकलन केलं पाहिजे की आपण अभावितपणे नकळतपणे काही कर्मकांड तर करत नाही ना. आणि बाबासाहेबांनी जो विज्ञानाचा विचार सांगितलाय आणि कर्मकांडाला नकार दिलाय तसं काही आपल्याकडून नकळतपणे होतंय का, खूप सामान्य लोकांकडून होतंय का, किंवा जे शिकलेले स्थिर झाले लोक आहेत त्याच्याकडून होतंय का. हे आता जेव्हा डिसेंबर महिन्यामध्ये 6 डिसेंबरला चैत्यभूमीवर गर्दी झाली अनुयायांची तेव्हा मी एका प्रतिष्ठित मराठी पेपरमध्ये बातमी वाचली की दादरला बाबासाहेब आंबेडकरांच्या अनुयायांची तोबा गर्दी उसळली
आणि आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आणि दादर परिसरामध्ये राहणारे लोक असं म्हटले की बरं झालं शनिवार रविवार आला, आम्ही हे दोन दिवस बाहेर जातो. ही बातमी वाचून मी फार अस्वस्थ झालो. नाटककार संजय पवारचा कॉलम चालू होता लोकसत्तेमध्ये, त्यांनी याच्यावर भाष्य केलं. म्हणजे आपल्या कृतीमुळे काही प्रश्न निर्माण होतात का समाजामध्ये, काही कर्मकांड निर्माण होत आहे का? आपण पण इतरांसारखं हे अनुकरण करायचं का? बघा असा की दीक्षाभूमीवर म्हणजे 14 ऑक्टोबर आला की दीक्षाभूमीवर गर्दी उसळते. आता 1 जानेवारी आला की ते भीमा कोरेगावला गर्दी होते. 6 डिसेंबर चैत्यभूमीला तुफान गर्दी होते आणि लोकांचं असं मत आहे की रेल्वे वगैरे मोफत असते. राजकारणी लोकांना ते करायचंच असतं की तुमची आम्ही किती काळजी घेतो. आपण जरा या सगळ्या गोष्टींकडे जर डोळसपणे पाहिलं तर मला असं वाटतं की आपण अंतर्मुख हो. ही ठिकाणं आपल्याला वंदनीय आहेत, आपलं प्रेरणास्थान आहे, पण कर्मकांड होऊ नये याच्यासाठी वर्षभरातून आपण कधी गेलं पाहिजे? सातत्याने गेलं पाहिजे, आपल्या मुलांना नेलं पाहिजे, पण अमुक तारखेलाच गेलं पाहिजे असा आग्रह आपण धरावा का याचा पण विचार करा. मी जेव्हा नागपूरला गेलो तेव्हा दीक्षाभूमीवर जातोच आणि मला असा अनुभव आलाय की दीक्षाभूमीवर तिथे कायमस्वरूपी पुस्तकांची दुकानं थाटलेली, कायमस्वरूपी. तुम्ही कधी गेला तर तुम्हाला पुस्तक मिळत. चैत्यभूमीवर त्या पद्धतीने झालं तर तुम्ही कधी गेला तुम्हाला पुस्तक मिळेल. किंवा भीमा कोरेगावला जो स्तंभ लावलाय प्रेरणास्तंभ, माझ्या मनात असा प्रश्न निर्माण झाला की जर मी त्या प्रेरणास्तंभाला भेट द्यायला जात असेल तर एवढ्या गर्दीमध्ये त्या सैनिकांची नावं त्या स्तंभावर लिहिलेली आहे मला वाचता येत नाही. नव्हे मी त्या स्तंभापर्यंत पोहोचूच शकत नाही इतकी गर्दी असते. मला प्रश्न पडतो की माझं येण्याचं प्रयोजन काय होतं? मी कशासाठी आलो होतो? मी गर्दीचा भाग म्हणून आलो होतो की माझ्या मनामध्ये काही विचार आणि प्रेरणा म्हणून आलो होतो आणि त्यात मला यश किती मिळालं? मी एरवी कोणत्याही दिवशी गेलो तर तो स्तंभ मी पाहू शकतो, त्याच्यावर सैनिकांची नावं वाचू शकतो, मी फोटो काढू शकतो. ते मी केलेलं आहे. म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांच्या अनुयायांनी अतिशय डोळस होणं गरजेचं आहे. आणि आपण आपला विचार कर्मकांडात अडकून ठेवत नाही ना, हे पण पाहिलं पाहिजे. कारण मला नेहमी असं वाटतं की समाजातल्या ज्या ज्या लोकांवर जबाबदारी येऊन पडलेली आहे त्यातला एक समूह म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांचा अनुयायी आहे. आणि माझे इतर मित्र जे आहेत, इतर चळवळीतले मित्र किंवा इतर समाजातले मित्र, ते असं म्हणतात जर भलं काही झालं ना किंवा भलं काही होईल तर ते आंबेडकरी कार्यकर्त्याकडूनच होईल, दुसरं कोणाकडून होणार नाही. कारण या कार्यकर्त्याजवळ दृष्टी आहे, याच्याजवळच अभ्यास आहे आणि हाच वाचन करतो. याला वास्तवाचं नेमकं आकलन होतं पण हा रॅपो आपण वाढवला पाहिजे. म्हणजे मला हे ऐकून माझा ब्राह्मण मित्र म्हटला परवा की तो असं म्हटलाय की जाधव सर मला फक्त या आंबेडकरी कार्यकर्त्याकडून अपेक्षा, कोणाकडून मी अपेक्षा करू शकत नाही. मला ही फार मोठी गोष्ट वाटली की एक ब्राह्मण माणूस की जो फुले आंबेडकरांचा विचार करतो, अभ्यास करतो, व्याख्यान देतो, त्याच्या मनामध्ये ही अपेक्षा आहे की केवळ हे कार्यकर्ते समाजामध्ये परिवर्तन आणू शकतात, दुसरे आणू शकत नाही. कारण इतरांना ते काम करायचं नाहीये. इतरांना आहे ती सिस्टीम तशी ठेवायची, जमलं तर अजून बिघडायची. हे राजकीय वास्तव तुम्ही बघा. तो खासदार परवा काय बोला, 4-4 कोरं पैदा केले पाहिजे. कशा पद्धतीने चाललेलं आहे? कोणी काही बोलायला लागला? जे गव्हर्नमेंट सत्तेवर येतं महाराष्ट्रामध्ये त्या शपथविधीच्या वेळेस ते बाबा महाराज माग बसलेले दिसतात, काय मेसेज करणार? आज सगळ्यात बदराम जमात बाबा महाराजांची, भोंदू महाराजांची, ते सगळे 5 स्टार महाराज आहेत.
आणि यांची दुकानं तिकीट आहे. गव्हर्नमेंट जेव्हा फॉर्म होत, गव्हर्नमेंट तयार होत तेव्हा हे बाबा महाराज आपल्याला दिसले. पुढे चालली व्यवस्था, काय सिस्टीम मध्ये चढलंय. आणि उलट तुम्हाला असं लक्षात येईल की प्रतिकूल परिस्थितीमध्येच आंबेडकरी चळवळीचा रेटा हा फार मोठ्या प्रमाणात वाढतो. रिडलचं उदाहरण घ्या ना. रिडलच्या वेळेस आता यांनी मागाशी उदाहरण दिलं, ऐतिहासिक मोर्चा होता. आणि जेव्हा जेव्हा अशी प्रतिकूलता निर्माण झाली आणि समाजामध्ये संघर्ष निर्माण झाला तेव्हा तेव्हा आंबेडकरी विचारांच्या कार्यकर्त्यांनी एकजुटीने संघर्ष केलाय, लढा दिलेला आहे. अमुक एका नेत्याने त्याचं नेतृत्व केलेलं नाही तर सगळा समूह हा नेतृत्व करत होता. मग ही इतकी ताकद, इतकं पोटेन्शियल असताना जेव्हा असं एक निराशा करणारं वास्तव असतं तेव्हा या सगळ्याचं विश्लेषण आपण नीट केलं पाहिजे, समान धर्मीना बरोबर घेतलं पाहिजे, आपण अंतर्मुख झालं पाहिजे, आत्मटीका केली पाहिजे. आणि याच्यामधून मला असं वाटतं की काही स्ट्रॅटेजी आकारला येईल. आपण जर सगळ्यांनी हा विचार केला तर मला असं वाटतं की पुढचं दशक ते आपण काहीतरी बऱ्यापैकी करू शकू अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो आणि थांबतो. मला आपण बोलवला, सन्मान दिला, त्याबद्दल तुमचे मनापासून आभार. आपण सगळ्यांनी शांतपणे ऐकलं त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद देतो. जय भीम, जय हिंद, जय महाराष्ट्र. ओळखू शकतो, स्वतःची आत्मटीका त्याच्यामध्ये करावी लागेल. सर जपली पाहिजे. आणि जी ज्ञान सत्ता आहे, ज्ञान सत्ता अत्यंत महत्वाची अशी सत्ता यामध्ये आहे. आपल्या आंबेडकरी चळवळीपासून ब्राह्मण आणि बहुजन समाज होता त्याला आपल्याला मिळवता आलेलं नाही. विचारांचा प्रचार आणि प्रसार करण्याचं भान आपणास राहिलेलं नाही. पीपल्स एज्युकेशन सोसायटी ही संस्था टिकेल की नाही त्याच्याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. तुमच्या क्षेत्रामध्ये तुम्ही सचोटीनं काम केलं पाहिजे. बी बोल्ड इन वर्क. पूर्ण वेळ कार्यकर्त्यांची फळे आपण निर्माण केली पाहिजे आणि या कार्यकर्त्यांची जबाबदारी समाजानं स्वतःच्या शिरावर त्याच्यामध्ये घेतली पाहिजे. उच्च पदस्थ व्यक्तींनी जबाबदारी टाकलेली आहे ती सामाजिक बांधिलकीच्या बाबतीत आपण पूर्ण केली पाहिजे. शिक्षकांनी नवीन पिढी तयार करण्याचं काम केलं पाहिजे. परिवर्तनवादी प्राध्यापकांचं संघटन आपण निर्माण केलं पाहिजे. फुले आंबेडकरी विचारांची विद्यार्थी संघटना निर्माण केली पाहिजे. जाती जाती मधले गैरसमज आपण काढले पाहिजे. जातीची मानसिकता आपण काढली पाहिजे. चळवळीबद्दलचा परकेपणा आपण कमी केला पाहिजे. आणि अन्याय अत्याचारग्रस्तांना आपण शेवटपर्यंत मदतीचा हात दिला पाहिजे. आणि आत्मसन्मानाची लढाई आपण लढली पाहिजे. बौद्धमाची चळवळ गतीनं वाढवली पाहिजे. चळवळीच्या समाजाच्या प्रगतीच्या दृष्टीनं विचार केला पाहिजे. आपल्या प्रेरणा शक्ती, आपली विचार प्रणाली आपण स्पष्ट असली पाहिजे. आणि कर्मकांडापासून आपण दूर राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आपल्या प्रेरणास्थळांना आपण केव्हाही भेट देऊ शकतो, इतरांना त्याचा त्रास होणार नाही याची खबरदारी आंबेडकरी कार्यकर्त्यांनी याच्यामध्ये घेतली पाहिजे. आणि शेवटी आंबेडकरी चळवळीच्या कार्यकर्त्यांकडून समाजाच्या अनेक प्रकारच्या अपेक्षा त्याच्यामध्ये आहेत आणि यासाठी आपण सजग त्याच्यामध्ये राहिलं पाहिजे. अशा पद्धतीचा विचार आपण सर आमच्या समोर त्याच्यामध्ये मांडला. अत्यंत मौलिक असं मार्गदर्शन आपण आम्हाला याच्यामध्ये केलेलं आहे. त्याबद्दल माता रमाबाई आंबेडकर प्रतिष्ठानच्या वतीनं आम्ही आपले आभारी आहोत. यानंतर शेवटचा कार्यक्रम असेल तो म्हणजे आभाराचा. आयुष्मान ऍडव्होकेट अजित बनसोडे सर यांना मी विनंती करतो की त्यांनी हे आभाराचं काम या ठिकाणी करावं. व्याख्यानमालेचे दुसरे पुष्प गुंफण्यासाठी आपल्या व्याख्यानमालेला आवर्जून उपस्थित राहिलेले डॉक्टर मनोहर जाधव सर यांनी आंबेडकरी चळवळी समोरील आव्हाने या विषयावरती अत्यंत चांगल्या पद्धतीने आम्हा सर्वांना मार्गदर्शन केलं. आणि निश्चितपणे आंबेडकरी कार्यकर्त्यांसमोर किंवा बाबासाहेबांच्या विचारांच्या वारदारांच्या समोर जे आव्हान आहे ते पेलण्यासाठी ते सक्षम आहेत. सर आपण जे आम्हाला बहुमोल मार्गदर्शन केलं त्याबद्दल माता रमाई व्याख्यानमाला आणि परिवाराच्या वतीने आपले सर्वप्रथम आभार मानतो. त्याचबरोबर आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष ऍडव्होकेट विजयराव मोरे, आयुष्मान डी जी कांबळे सर, प्राचार्य सीताराम गोसावी सर, ऍडव्होकेट अविनाश गायकवाड, आयुष्मान अमोल तोरणे, आयुष्मान अभिजित सोनवणे, त्याचबरोबर आयुष्मान मिसळ, आयुष्मान डॉक्टर नारे सर, समता सैनिक दल, त्याचबरोबर सांगवी, वडगाव, कारखेड, माळेगाव, पंढरे
येथील जे कार्यकर्ते उपस्थित राहिले या सर्वांचे आभार मानतो आणि हा कार्यक्रम संपला असे जय. उपस्थित राहणार आहेत तरी सर्वांनी उद्या उपस्थित राहावे ही विनंती.